नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या 16 मार्चला सकाळी 10 वाजता जे आहे आपल्या क्लासवर एक आपण सेमिनार ठेवलेला आहे, सत्कार आणि मार्गदर्शन समारंभ ज्याला आपण म्हटलेला आहे। तर जे आत्ता जे आहे रिझल्ट लागलेले आहे RRB NTPC चे रेल्वेचे, है ना, त्यामध्ये आपले इथले जे विद्यार्थी आहेत सूरज गिरुडकर यांनी यश प्राप्त केलेलं आहे आणि एक SBI क्लर्क ज्युनियर असिस्टंटचे पण रिझल्ट लागलेले आहे, त्यामध्ये आपले योगेश मारकवार म्हणून यांनी यश प्राप्त केलेलं आहे। आणि त्या सेमिनारला सर्वजण अटेंड राहो याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढत आहे। आणि पुन्हा आपल्या अकॅडमीचं या वर्षीचं 2023-24 एक टार्गेट आहे की आपल्याला या वर्षी जे आहे 100 विद्यार्थी आपल्या अकॅडमीमधून पास करायचे आहेत, म्हणजे सिलेक्ट फायनल सिलेक्शन व्हायला पाहिजे असं आपल्या एक अकॅडमीचं ध्येय आहे। आणि त्या ध्येयासाठी आता जे कन्सिस्टंट विद्यार्थी आहेत सध्याचे ते तर आहेतच, पण आधीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 2020 पासून किंवा त्याच्या आधीचे सुद्धा असतील, म्हणजे एक्झामसाठी प्रयत्न सुरू आहे पण आतापर्यंत एक्झाम निघाली नाही किंवा काहीतरी चुक्या झालेल्या आहेत, तर या गुरुवारी जे आहे आपण त्याच्याबद्दलसुद्धा डिस्कस करणार आहे की काय नेमक्या चुक्या होत आहे, का बरं आपण आपल्या ध्येयाला गाठू शकत नाही आहे आणि त्याच्यावर अजून काय उपाय करता येतील आणि अकॅडमीकडनं काय तुम्हाला सहकार्य करता येईल याबद्दल जे आहे आपण येत्या 16 मार्चला तर प्रोग्राममध्ये ते सर्व काही अनाऊन्स करणार आहे आणि तुमच्याशी डिस्कस करणार आहे। तर माझी एक विनंती राहील, जे जुने विद्यार्थी आहे आताही अभ्यास करत आहे त्यांनी या सेमिनारला आवर्जून हजर राहा, म्हणजे आपल्याला जे आहे समोरासमोर डिस्कस करता येईल। थँक्यू व्हेरी मच।